देवेंद्र फडणवीस यांनी कपट कारस्थान करून महाराष्ट्राला कलंकित केलं, सत्तेचा गैरवापर केला असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला होता आणि राऊतांनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या इतर नेत्यांनी पलटवार केलाय. या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते, त्याला जबाबदार ते स्वतः. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं गेल्या काही दिवसांपासून फडणवीसांवर बोचरी टीका करण्यास सुरुवात केली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेलं कलंक आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. फडणवीसांनी राज्यात कपट कारस्थानाचं राजकारण केल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला. महाराष्ट्रातली जनता फडणवीसांना खलनायक मानत असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीस बरं का, ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे. देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती, पण कपट कारस्थानाचं राजकारण, दळभद्री राजकारण, महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो. या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते, त्याला जबाबदार ते स्वतः. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या इतर नेत्यांनी पलटवार केला. संजय राऊतांनी विना पोलीस संरक्षण महाराष्ट्रात फिरावं, त्यांना फडणवीसांच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल असा टोला नितेश राणेंनी लगावला. भांडुप मध्ये 4 पोलिसांची संरक्षण घेऊन ते पण देवेंद्रजींच्या खात्याने दिलेले आहेत. गृह खात्याने दिलेल्या संरक्षण घेऊन जास्त थोबाड उघडू नकोस. आणि तुला एवढं देवेंद्रजींची लोकप्रियता समजून घ्यायची असेल ना, जरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिर, संरक्षण न घेता, मग तुला कळेल देवेंद्रजींची लोकप्रियता किती आहे. घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे विलन असल्याची टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्यांनी केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वसामान्य न्याय देणारे देवेंद्रजी का फेसबुकवरून फक्त भाषण करणारे उद्धव ठाकरे ते खरे खलनायक आहेत. अहो तुमची हयात संजय राऊतजी उद्धव ठाकरेंवरच्या डोक्यावर छत्र चामर धरण्यात गेली आणि तरी तुम्ही इतरांवरती कोण छत्र चामर धरते याची टीका करणार. उद्धव ठाकरेंचं कौतुक करणं ही राऊतांची अपरिहार्यता आहे, त्यांनी तसं न केल्यास सामनाच्या नोकरीतून त्यांना काढलं जाईल असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय. संजय राऊत साहेब त्यांना नायक म्हटले तर त्यांना पक्षातून काढणार नाही का? दैनिक सामनामधूनही बिचारा काढून टाकेल. तर मला वाटतं की त्यांचं शब्दाबद्दल तुम्ही एवढे गंभीर का होता? त्यांना हे म्हणावं लागतं, कारण त्यांना हे सिद्ध करावं लागतं की मी अजूनही शरद पवार साहेबांचा नाही, मी तुमचाच आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांना म्हणावं लागतं, त्यांच्याबद्दल सहानुभूती ठेव. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला थेट उत्तर देणं देवेंद्र फडणवीस टाळत आहेत. अगोदर भाजपकडूनही राऊतांवर कोणी फारसं बोलत नव्हतं, पण आता राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेते जोरदार उत्तर देऊ लागलेत. येत्या काळात या शाब्दिक युद्धात फडणवीसही उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.